मी लोकसभेमध्ये अनेक वेळेस बोललो अनेक वेळेस बोललो ह्या नामांतरांमध्ये ना आणि आता जर असं कोर्टात जाऊन त्या ठिकाणी परत पेंडिंग टाकायचं असेल तर हे आमच्या सर्व संभाजी महाराजांच्या शिष्यांना एक एक प्रकारचं त्या ठिकाणी दुःख होणार आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे काल मनसेचे नेते महाजन यांनी एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी टीका केली आहे त्याचबरोबर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा जो प्रस्ताव होता जो दोन्ही सरकारने मंजूर केला त्याला राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने भाजपासोबत युती करून औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक लढवायचं ठरलं आहे या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत चंद्रकांत खैरे यांच्याशी पहिला प्रश्न प्रकाश महाजनांनी जी उद्धव ठाकरे यांचे संजय राऊतांनी जी मुलाखत घेतली त्याला काळूबाळूचा तमाशा म्हटली हेच प्रकाश महाजन एकदा शिवसेनेकडे आले होते शिवसेनेमध्ये सुद्धा सामील झाले होते दे, परत ते गेले ते कसे आहे ते सगळं मला माहिती कारण ते आमच्या संभाजीनगर शहरातले प्रमोदजी कुठे आहे आणि हा हे कुठे आणि <coughs> काहीतरी बोलायचं हे काही बरोबर नाही आहे म्हणजे त्यांना असं वाटतं आपण काही बोललं तर चालेल पण आम्ही ते सहन नाही करणार काही बोललं तर आमच्या साहेबांना समजा काही बोललं आहे साहेबांना तर आम्ही नाही सहन करणार हे स्पष्ट त्यांना सांगतो इशारा देतो की ह्याच्या पुढे बोलू नये पण काय तुमची काय प्रतिक्रिया अशा प्रकारे बोलल्यानंतर नाही नाही आता याची प्रतिक्रिया काय तर प्रतिक्रिया आम्ही दाखवून देऊ त्यानंतर माननीय उद्योगजी आणि राजजी भाऊ आहेत तुम्हाला काही अधिकार नाही बोलायचा आणि मग तुम्ही ह्या दोन्ही भावामध्ये मध्ये काहीतरी बोलू नका असं माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे तुमचं काय उत्तर आहे का नाही उत्तर काय आम्ही पुढे सण नाही करणार आहे असं कोणी काही बोलायला लागलं उद्धवसाहेबांच्या बाबतीत आम्ही काही सहन करणार आहे का जे काय व्हायचं ते पाहून घेऊ आम्ही नंतर मग पुढे बस स्पष्ट बोलतो मी दुसरा आणखीन असा प्रश्न आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर किंवा पुढच्या सरकारनं केलेलं छत्रपती संभाजीनगर याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय त्यावरची पहिली काय प्रती खरं म्हणजे आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं त्याचं कारण असं होतं की तो दुष्ट औरंगजेब त्या दुष्ट औरंगजेबाने त्या ठिकाणी आपले खूप घरं तोडले मंदिरं तोडले त्याच्यानंतर लेण्या तोडल्या लोकांना त्रास दिला झिझ्याकर लावला आणि खरं म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना चार महिने कैद करून ठेवलं तर इथे सोनेरी महालमध्ये आणि खूप त्रास दिला हालहाल केलं त्यांना आणि हा एक मुंदा घेऊनच शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की नाही या शहराचं नाव ज्यावेळेस शेवटचे दिवस चार महिने इथे होते तर इथेच हे शहर शहराचं नाव झालं पाहिजे संभाजीनगर आणि म्हणून ते डिक्लेअर केलं त्यावेळेसपासून आम्ही आत्तापर्यंत काय पुढेसुद्धा त्या का ठिकाणी संभाजीनगरच म्हणणार आहे शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये हा ठराव कॅबिनेट इथेच झाली होती आणि कॅबिनेटमध्ये पास झालं होतं की या शहराचं नाव आता संभाजीनगर करा हे सगळं झालं आणि ऐकून घ्या ऐकून घ्या ना ऐकून घ्या ना आणि त्यावेळेसुद्धा ह्याच व्यक्तीने जो आता गेला ना तो व्यक्तीच त्या ठिकाणी कोर्टात गेला होता hmm. आपल्या संभाजीनगरच्या खंडपीठाने हा हायकोर्ट बेंचने मुंबई हायकोर्ट बेंचने त्यावेळेस ती याचिका फेटाळून लावली होती hmm. मग ते दिल्लीत गेले होते hmm. सुप्रीम कोर्टात तिथे मग असंच पेंडिंग पडले पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ह्याच संभाजीनगरच्या बेंचनी त्या ठिकाणी हे या अशीच याचिका टाकली होती ते फेटाळून लावली होती आता ह्याच अशीच जर त्या ठिकाणी याच कोर्टामध्ये ह्याच खंडपीठाच्या याच्यामध्ये मुख्य न्यायाधीशांसमोर त्या ठिकाणी ही याचिका दाखल केली मी आ, म्हणजे मी सांगेल की संभाजी महाराजांच्या बाबतीत कोणाला विरोध नसावा आत्ता म्हणजे ठाकरे सरकारने सुद्धा तो पास केला आणि नंतरच्या सुद्धा त्या ठिकाणी तो पास केला आहे आणि म्हणून संभाजी महाराजांना कधी विरोध करू नये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ते मी लोकसभेमध्ये अनेक वेळेस बोललो अनेक वेळेस बोललो ह्या नाममंतरमध्ये आणि आता जर असं कोर्टात जाऊन त्या ठिकाणी परत पेंडिंग टाकायचं असेल तर हे आमच्या सर्व संभाजी महाराजांच्या शिष्यांना एक एक प्रकारचं त्या ठिकाणी दुःख होणार आहे आणि राखम ने ना हे काय चाललं म्हणून म्हणजे आम्ही ज्यावेळेस इतकं म्हणे आम्ही करतोय त्यांना काय मला सांगा की अलाहाबादचं सा प्रयाग झालं त्यावेळेस हे कोणी बोल बोंबणी मारली यांनी त्याच्यानंतर कलकत्त्याचा कोलकाता झाला बंगळुरूचं बेंगळूर झालं बेळगावचं बेळगावी झालं हे हो त्यावेळेस कोणी काय बोलतं मायावतींनी कमीत कमी, कमी चार ते पाच शहरांचे नावं बदलले मग त्यावेळेस काही नाही आणि आता मात्र या ठिकाणी मुद्दामच संभाजीनगरच्या नावाला अरे औरंगजेबाचं नाव कोणी आपल्या म मुलांचं नाव ठेवतं का आपण तरी शिवाजी ठेवतो संभाजी ठेवतो हिंदू बांधव त्या ठिकाणी आपल्या मुलांची नावं ठेवतात पण इथे मात्र औरंगजेबाच्या नावं कोणीच ठेवत नाही कोणी मुस्लिम बांधवांनासुद्धा औरंगजेब औरत नाही तरी पण काही लोक त्या ठिकाणी मुद्दाम गेले आणि पुनश्च ती पेंडिंग राहावी असं त्यांचा दुष्ट हेतू हो आहे तो हेतू आम्ही कधीही सक्सेस होऊ देणार नाही पण ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचे मंत्री या प्रस्तावाला पाठिंबा देताना तुमचं सरकार असताना होते मी त्यांना मी राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनाही भेटलो त्यावेळेसच्या त्यांना सांगितलं की तुमच्या ह्या ह्या आता पागल म्हणत नाही मी त्याला त्या माणसाला तुम्ही आवरा आणि काहीतरी करत होतो तो म्हणे आमचं पण ऐकत नाही पण असं कसं ऐकत नाही तुम्ही त्या ठिकाणी मग म्हणून म्हणून मी या ठिकाणी सगळं हिंदू बांधवांना सांगेल की हे मुद्दाम जे करणारे लोक आहे यांचं ध्येय धोरण काय हे तर ओळखा तुम्ही पण अशा पद्धतीने जर समजा हे असं करत असेल तर येत नाही मी परत एकदा जयंतरावांना बोलेल मी परत एकदा त्यांच्या श्रेष्ठींना बोलेल की ह्या माणसाला आवरा आणि हे केस मागे घ्यायला लावा कारण संभाजी महाराजांच्या वतीन तर परत प्रशोक खूप मोठा वातावरण खराब होईल इथे खूप मोठं दान एक वातावरण असं निर्माण होईल की संभाजी महाराजांना हे विरोध करायला लागले म्हणून आणखीन एक शेवटचा प्रश्न असा राजू जंजा यांनी कोण आहे तो शिवसेनेचा जे शिंदे गट आहेत जाणवी उत्तर येईल त्याला मी उत्तर कोणाला देणार नाही त्यांना मी शिवसेनेचा नेता होतो आणि त्यांचे नेते सुद्धा शिवसेनेचे नेते होते आम्ही एकमेकांना बोलू मी त्यांना त्याची त्यांच्या बाबतीत बोलेल पण हे कोण आहे बाबतीत अंबादास दानवे बोलणार आहे ते ते असं म्हणतात की आम्ही भाजपासोबत युती करून औरंगाबाद महानगरपालिका लढणार आहे स्वप्न कोणाचं पाहता तुम्ही शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे हा आणि काही केलं तरी मुंबई महापालिका असो संभाजीनगर महापालिका असो ठाणे महापालिका असो तिथे शिवसेनेचा भगवा झेंडा मान्य उद्योजींच्या नेतृत्वाखाली फडकणार म्हणजे फडकणार हे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने मी सांगतो म्हणजे पदस्पर्श करून सांगतो हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर उत्तरं दिलेली आहेत आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या संदर्भात ज्यांनी याचिका केली आहे त्यांना ही याचिका मागे घ्यायला लावावी यासाठी भेटणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे कॅमेरामन धनंजय दारुण दारुंट्यासह मी कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट